मी ठरवलं की आता सिस्टीमवरती विश्वास ठेवला पाहिजे, तर त्याकरता माणसांनी त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे, कारण सिस्टीम ही माणसापेक्षा मोठी पाहिजे असं मला काय वाटतं. आता ती सिस्टीम चालली आहे की गेले 7 वर्षात त्याच्या ती सिस्टीम लागली म्हणून 1 ते 4 बंद थांबलं. फीडबॅक परत ऐकतो आणि त्यानंतर ट्रायल बेसिसवरती वेगवेगळ्या पद्धतींनी आम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये थोडा लॉन्च करतो. त्याची वायबिलिटी एका लेवलच्या वर गेली तरच आम्ही तो पॅकेज करतो आणि मग डिस्ट्रीब्युशनला जातो. तुम्ही स्वतः कधी बाजीराव रोडच्या दुकानामध्ये बसला होता? हो, मी जॉईन झाल्यानंतर आणि कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर वेळा बाजीराव रोडच्या दुकानात बसायचो. दुकान उघडा बंद करा या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत. आणि कुठेतरी आम्ही 2014-15 साली ॲज अ फॅमिली निर्णय घेतला की आपल्याला जर डिस्ट्रीब्युशन बिझनेस वाढवायचा असेल तर आपण दुकानात अडकून बसून चालणार नाही, तर त्यामुळे दुकानाला सिस्टमिक पद्धतीने चालवणं गरजेचं आहे आणि ते प्रोफेशनलाइज कसं करता येईल ह्याच्यावरती प्रयत्न करायला लागलो. तर त्याच्यामुळे ते करेस्तोपर्यंत मी दुकानात भरपूर वेळ घालवला आणि ती सिस्टीम सगळी बसून त्याला ऑटो पायलटवरती नेण्याचं काम मी केलं. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता सिस्टीमवरती विश्वास ठेवला पाहिजे, तर त्याकरता माणसांनी त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे, कारण सिस्टीम ही माणसापेक्षा मोठी पाहिजे असं मला काय वाटतं. आणि त्यामुळे आता ती सिस्टीम चालली आहे की गेले 7 वर्षात त्याच्या ती सिस्टीम लागली म्हणून 1 ते 4 बंद थांबलो, दिवसभर दुकान चालू राहायला लागलं, एवढे प्रोडक्ट्स नवीन यायला लागले. आणि आता आमची मॅनेजमेंट ही उलट जास्त सक्षम पद्धतीने चालवते कारण की ते लोकली एम्पॉवर्ड आहे. 1 ते 4 मध्ये दुकानामध्ये ग्राहक येतात भरपूर पद्धतीने येतात. बरं, पुणेकरांची सवय ती मोडली की 1 ते 4 चितळेबंद म्हणजे थोडं आराम करायचा वगैरे. कसं होतं की आम्हाला लक्षात आलं की काही विशिष्ट मार्केटमध्ये पुण्यातल्या 1 ते 4 कस्टमर येणं हे पहिल्या काही काळात चॅलेंज होतं, पण जो पुण्याची एक जॉग्राफी बदलत होती, पुणे वाढत होतं, प्रस्तार वाढत होता आणि ते करताना पुण्याबाहेरचे किंवा आपल्या राज्याबाहेरचे पण भरपूर लोक पुण्यात येत होते की जे पोटेन्शियल कस्टमर होते पण ते मधल्या वेळेत शॉपिंग करायचं म्हटलं तर त्यांना चॉईस नव्हता किंवा दुसऱ्या ब्रँडकडे जात होते. सो हे जेव्हा अवेलेबिलिटी झाली तेव्हा कस्टमर हा प्राईम फोकस आमचा झाला रादर देन आमची ऑपरेशनल एफिशियन्सी. आणि आम्ही आमच्या कस्टमरच्या अराउंड आमची ऑपरेशनल एफिशियन्सी इम्प्रूव्ह केली, त्याच्यामुळे उलट आमचा कस्टमर बेस सुधारला असं मी म्हणतो. त्या दुकानातले काही पुणेकरांचे काही अनुभव काही किस्से तुम्हाला काही आठवतात की नाही? विशिष्ट प्रॉडक्ट बद्दल बोललेले, कौतुक केलेले किंवा काही सांगितलेल्या सूचना केलेल्या भरपूर आहेत. एस्पेशली पूर्वीच्या काळात कसं होतं की जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा माझे आजोबा पण जिवंत होते आणि आजोबांना 50 ते 60 वर्ष कस्टमरला तिकडे पाहायची सवय होती, तर त्याच्यामुळे तो कस्टमरशी जे नातं होतं ते खरंच 1-on-1 होतं आणि फीडबॅक जो होता तो इन्स्टंट होता. आता आम्हाला ईमेल बघायला लागते, सोशल नेटवर्क बघायला लागतं, तेव्हा आम्हाला कळतं की कस्टमरला काहीतरी आवडलं आहे नाही आवडलं आहे काय जे असेल ते. सो बाजीराव रोडला कसं होतं की अक्रॉस द काउंटर लाईव्ह फीडबॅक मिळायचा, त्याच्यामुळे अजूनही आम्ही तो महत्त्वाचा समजतो. आणि आम्ही आत्तासुद्धा काय करतो की दुकानांमध्ये आम्ही आमचा प्रोडक्ट टेस्ट लॉन्च करतो, तो टेस्ट लॉन्च करून त्याला फीडबॅक घेऊन रिफाईन करतो, रिफाईन केल्यानंतर कस्टमर का लाईव्ह फीडबॅक परत ऐकतो आणि त्यानंतर ट्रायल बेसिसवरती वेगवेगळ्या पद्धतींनी आम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये थोडा लॉन्च करतो. त्याची वायबिलिटी एका लेवलच्या वर गेली तरच आम्ही तो पॅकेज करतो आणि मग डिस्ट्रीब्युशनला जातो. त्याच्यामुळे दुकानं हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे कारण कस्टमरचा इन्स्टंट फीडबॅक मिळतो आम्हाला आणि तो फीडबॅक महत्त्वाचा आहे कारण कस्टमरला आवडला नाही तर तुम्ही माल पॅकेजिंगमध्ये विकूच शकत नाही. बरोबर,